इस न्यूज के प्रायोजक हैं वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापुर। टावेल कारखाने में लगी भीषण आग, 50 लाख का सामान जलकर हुआ खाक। दरअसल आज गुरुवार 1 फरवरी 2024 की पहर 4:30 बजे के आसपास सोलापुर शहर अक्कलकोट MIDC के वडनाल टावेल कारखाने में अचानक भीषण आग लग गई। आग इतनी भयानक थी कि कारखाने में रखा 50 लाख रुपयों का सामान जलकर खाक हो गया। आग लगने की सूचना फायर ब्रिगेड को मिलते ही कुछ समय बाद मौके पर पहुंच 10 वाटर टैंक गाड़ियों की मदद से आग पर काबू पा लिया है। राहत की बात यह है कि इस आग में किसी प्रकार का जानी नुकसान नहीं हुआ है। आग कैसे लगी, MIDC पुलिस इसकी जाँच में जुटी है। आज रोजी पहाटे 4:45 वाजता रेवरपेट मुख्य अग्निशामक केंद्रास एका इस्माचा फोन आला की हा इथून कारखान्याच्या जवळून जात असताना त्याला आगीचं स्वरूप दिसलं, परंतु त्याच्याकडे मोबाईल नंबर नसल्यामुळं त्याने नेटवर सर्च करून त्याने रेवरपेट फायर ब्रिगेडचा नंबर उकून आपल्या रेवरपेटला फोन केला। तत्काळ इथं MIDC मध्ये ती गाडी पहिल्यांदा पाठवल्यावर त्या लोकांनी सांगितलं की आग मोठी आहे, दुसऱ्या गाड्या पाठवा। तात्काळ आम्ही होटगी रोडचे सहाय्यक अधीक्षक श्री दुधाळ यांना सांगितलं की सर्व गाड्या टर्नआउट करा म्हणून। त्याचबरोबर होटगी रोड, सावरकर मैदान, भवानीपेठ या गाड्या या ठिकाणी पाठवलं असता कारखान्याच्या 2-3 ठिकाणी फायर झालेलं होतं त्याच्यामध्ये, परंतु आमच्या लोकांनी एवढं चांगलं हे केलं की पलीकडच्या बाजूला जो चांगला माल होता, त्यांचा पक्का माल जो डिस्पॅचला तयार होता, त्या ठिकाणून पाईपलाईन करून तिकडचा माल पूर्ण वाचवलेला आहे आणि कारखान्याच्या इकडच्या बाजूला जो आहे त्या ठिकाणी आग लागलेली आहे। त्याच्यामध्ये लूम्स वगैरे आहेत, जाळा आहे, कार्टून बॉक्स आहेत, असं जळालेलं आहे त्याच्यामध्ये, परंतु कच्चा माल याच्यामध्ये जळालेला आहे आणि पक्का माल जो आहे चांगल्या मोठ्या प्रमाणात वाचवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये। त्या ठिकाणी कारखानदाराच्या लोकांनी देखील भरपूर सहकार्य करून मदत करून ही आग जी आहे ती विझवली। जवळपास 10 गाड्या आपण या ठिकाणी पाणी मारलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आग आता कंट्रोलमध्ये आहे। आता कुलिंगसाठी आपण त्याच्यावर पाणी मारतो, त्यामध्ये जीवितहानी कुठली झालेली नाही त्याच्यामध्ये, परंतु त्याचे रूम्स वगैरे या ठिकाणी जळालेले आहे त्याच्यामध्ये।